नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, कुठेही केव्हाही कसाही टाकला जातो तो म्हणजे त्याचं योग्य ते व्यवस्थापन केलं जातं. कितीतरी टन कचरा निर्माण होतो तो जाळून किंवा पुरून प्रश्न सुटणार आहे का? तर नाही. त्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करणं हे महत्वाचं झालंय. अनेक प्रकारचा कचरा आहेत, ओला कचरा, सुका कचरा, सेंद्रिय कचरा, असेंद्रिय कचरा. आता सेंद्रिय कचरा याचा विचार करायचा झाला तर आपल्या घरात, अंगणात, गोठ्यात, शेतात निर्माण होणारा ओला कचरा म्हणजे सेंद्रिय कचरा, आणि असेंद्रिय कचरा म्हणजे हॉस्पिटल, कारखाने, वर्कशॉप या ठिकाणी निर्माण होणारा कचरा. मंडळी, सेंद्रिय कचऱ्याचं काय काय करता येऊ शकतं? कचरा ही समस्या न राहता संधी कशी होऊ शकते? त्यापासून खत कसं निर्माण होऊ शकतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया. आजचा विषय आहे शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय घनकचरा व्यवस्थापन, आणि आज आपल्या सोबत आहेत मंजुश्री तडवळकर, व्यवस्थापकीय विश्वस्त इनोरा नो हौ फाउंडेशन पुणे. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आजचा हा कार्यक्रम फोन इन लाईव्ह स्वरूपाचा आहे, तर आपल्याला काही शंका असतील, आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला अवश्य फोन करा. आमचे फोन नंबर 2-490-8050, 2-498-8050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावावा. तर मंडळी, आता चर्चेला सुरुवात करूया. अतिशय छान विषय कचरा हा, याचं व्यवस्थापन, आणि तेही शेतासाठी कसं उपयुक्त आहे, या सगळ्याची चर्चा आजच्या कार्यक्रमातनं. अवश्य फोन करा, आपल्या मनातले प्रश्न अवश्य विचारा. मॅडम, सुरुवातीला आपली जी संस्था आहे या संस्थेविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझी संस्था नोहाऊ फाउंडेशन इनोरा, म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर, ही पुण्यामध्ये आहे. आणि आमची संस्था गेली 30 अधिक वर्ष आम्ही सेंद्रिय शेती, शहरी शेती, घनकचरा व्यवस्थापन, सॉइल बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रीबायोटेक्नॉलॉजी, तसंच आम्ही ह्या सगळ्या विषयातलं प्रचार प्रसार आणि प्रकल्प व्यवस्थापन यामध्ये काम करत आहोत. आम्ही पुण्यामध्ये 450 अधिक हाऊसिंग सोसायट्यांचं घनकचरा व्यवस्थापन करतो आहोत कंपोस्टिंग माध्यमातनं. आम्ही 11 ग्रामपंचायतींबरोबर काम करत आहोत आणि तिथे देखील आम्ही घनकचरा व्यवस्थापनाचं काम करत आहोत. नुकतंच सुरू झालेलं पंजाबराव कृषी सेंद्रिय शेती मिशन, इथे वर्धा या तालुक्या शहरा डिस्ट्रिक्टमध्ये आमचं मिशन इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून सुद्धा आमचं सिलेक्शन झालेलं आहे. तिथे आम्ही 1000 शेतकऱ्यांबरोबर या सगळ्या विषयांप्रमाणे काम करणार आहोत. अरे, अतिशय छान असं आपली संस्था काम करते आहे, कौतुकास्पद आपलं काम आहे. आता आपण विषयाकडे वळताना, मुळात घनकचरा म्हणजे नेमकं काय, आणि त्याचं व्यवस्थापन जर झालं नाही तर काय काय दुष्परिणाम होऊ शकतात? घनकचरा म्हणजे, मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हा विषय. हा दैनंदिन जीवनामध्ये जो आपण वापरत नाही, टाकून देतो अशा सगळ्या गोष्टी, हा कचरा घन स्वरूपात असतो म्हणून आपण याला घनकचरा म्हणतो. हा विघटन किंवा अविघटनशील स्वरूपाचा असतो. आणि जर आपण अजून खोलात जाऊन घनकचऱ्याचं विश्लेषण करायचं ठरवलं तर तो 36 वेगवेगळ्या प्रकारचा असतो. बर, म्हणजे 36 वेगळ्या वेगळ्या प्रकारचा घनकचरा हा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे त्याचे प्रकार जर सांगायचे झाले तर कोणते कोणते मुख्य सांगाल? सगळ्यात जास्त म्हणजे आजकाल पॅकेजिंग वेस्ट जे सगळ्यात जास्त प्रमाणात निर्माण होत आहे, प्लास्टिक वेस्ट, थर्माकॉल, दुसरं कागद, काच, धातू, तिसरं धोकादायक कचरा म्हणजे सॅनिटरी वेस्ट, डायपर वेस्ट, किंवा घराघरांमधनं निघणारं जे राहून गेलेली औषधं जी असतात ती सुद्धा टाकून दिल्या जातात. ई वेस्ट, त्याच्यामध्ये मोबाईल, बॅटरीज, केबल्स, डिस्क्स, ज्या आपण आजकाल सर्रास फेकून देतो. नंतर जो आहे तो बांधकाम. बांधकामामध्ये सुद्धा अनेक प्रकारचं धूळ, माती, वाळू हा कचरा निर्माण होत असतो, त्याला आपण डिमॉलिशन अँड कन्स्ट्रक्शन वेस्ट असं म्हणतो. आणि सगळ्यात महत्वाचा जो आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे तो सेंद्रिय, जो स्वयंपाकघरातनं, बगीचांमधनं किंवा प्लांटेशन्समधनं, शेण, विष्ठा आणि अन्न प्रक्रियेतनं जो निघतो, असा सगळा सेंद्रिय कचरा. नक्कीच. आता जरा या कचऱ्याचा विषय निघाला तर नक्कीच काही कायदे असतील, आणि मुळात कायदे किंवा नियम असतील तर ते पाळले जातात का? नियम आहेत,
त्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016 असा हा नियम केंद्र सरकारने 2016 आणलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा हा किती रिसेंटली आणला गेलेला आहे आणि कचऱ्याचा तर राक्षस निर्माण झालेला आहे. हा नियम सर्व राज्यांना, सगळ्या ग्रामपंचायतींना, सगळ्या नगरपरिषदांना, हाऊसिंग सोसायट्यांना, सगळ्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्सना, जिथे जिथे कचरा निर्माण होतो त्या प्रत्येक व्यवस्थापनेमध्ये हा नियम लागू झालेला आहे, हा बंधनकारक आहे. बरं, आता आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेंद्रिय प्रमाण हे घनकचऱ्यात असणं, तर त्याविषयी काय सांगाल? कुठलाही जर आपण घरगुती कचरा बघितला तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की 60-70% हा सेंद्रिय कचरा असतो. आणि तोच जर आपण एका नगराच्या किंवा शहराच्या बेसिसवर बघितला तर तो 50-40% जातो. पण ग्रामीण भागामध्ये हा कचरा जवळजवळ 70-80% जातो. कारण तिथे घराला लागूनच गोठे असतात किंवा कधी बकऱ्या, शेळीपालन, मेंढीपालन हे चालतं. त्यामुळे हा कचरा हा ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये सेंद्रिय सापडतो. म्हणजे सेंद्रिय म्हणजे ग्रामीण भागातला कचरा हा जास्त उपयोगी असं म्हणायला हरकत नाही, नाही का? मी असं म्हणणार नाही. दोन्ही परिस्थितींमध्ये, शहरी काय किंवा ग्रामीण काय, सेंद्रिय कचरा हा उपयोगीच आहे. आणि त्याचं व्यवस्थापन केलं तर ते आपण एक त्याच्यातनं सोनं निर्माण करू शकतो. नक्कीच. आता ग्रामीण भागातले जे शेतकरी आहे किंवा शहरी भागात पण जो काही कचरा निर्माण होतो तर त्या सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन हा एक महत्वाचा भाग आहे, नाही का? तर त्या व्यवस्थापनाविषयी आपण काय सांगाल? सध्या निर्माण झालेली परिस्थिती अशी आहे की जेव्हा तुम्ही कुठल्याही शहरात जाता किंवा ग्रामीण भागामध्ये जाता आणि व्यवस्थापनेचा विचार करता तेव्हा लक्षात असं येतं की कचरा व्यवस्थापनासाठी जागाच निर्माण राहिलेली नाही आहे. आणि ती जागा जर नसेल राहिलेली तर सगळ्यात प्राथमिक गोष्ट जर आपण करू शकतो तर जिथे कचरा निर्माण होतो तिथे या सेंद्रिय कचऱ्याचे कंपोस्टिंग करावं. तो कचरा कधीही जाळू नये आणि तो कचरा कधीही एकत्रित टाकू नये. हा नेहमी सेग्रिगेट करावा, वेगवेगळा करावा, म्हणजे मग आपण त्याचा योग्य तो कंपोस्टिंगसाठी आपल्याला पाहिजे तसा उपयोग करू शकतो. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय, प्रभाकर धनवडे परभणीहून. नमस्कार, बोला. हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा. प्रभाकर धनवडे बोलतायत. हो मॅडम, आता आमच्या शेतीमधले जे घनकचरा आहे, आमच्या शेतीमधला जो घनकचरा आहे म्हणजे आमच्या खताच्या बॅग, इतर ते काय प्लॅस्टिक मध्ये मोडलेले असेल पाईप वगैरे, त्यांना आम्हाला सेंद्रिय खत बनविण्यासाठी काय करावं लागतील? काय व्यवस्थापन कसं करावं लागेल सेंद्रिय खत बनविण्यासाठी? तुमच्या शेतीमध्ये जो निघतो तो प्लास्टिक, प्लास्टिक मल्च, पाईप्स, ड्रिप पाईप्स किंवा पिशव्यांची वेष्टनं किंवा तुम्ही शेतीच्या औषधांसाठी जे काही बाटल्या आणता, हा कचरा सेंद्रियमध्ये मोडणार नाही. या कचऱ्याचं मात्र तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून आणि तुमच्या ग्रामपंचायती मिळून याचं एक वेगळं व्यवस्थापन करावं लागेल. कारण या आम्हाला हे लक्षात आलं आहे की ह्या ज्या औषधांच्या बाटल्या असतात किंवा बादल्यांमधनं आजकाल औषधं पुरवली जातात, तर ह्याच्यामध्ये पाणी भरून तेच पाणी पशुपक्ष्यांना आणि आपल्या गुराढोरांना पाजलं जातं. सो याच्याबद्दल तुम्ही खूप काळजीपूर्वक असावं. हा कचरा नक्कीच विघटन पावणार नाहीये, हा प्लास्टिक कचऱ्यामध्ये मोडतो. तर दुसरा जो प्रकार असतो शेतीमधला, म्हणजे पीक काढणीनंतरची राहणारी तुमची जे अवशेष असतात, पिकांचे अवशेष, हा सेंद्रिय कचऱ्यामध्ये मोडणारा भाग आहे आणि तो तुम्ही नक्कीच त्याचं कंपोस्ट करू शकाल. नक्कीच. आपल्या लक्षात आलं असेल की नेमका सेंद्रिय खतासाठी कोणता कचरा हा वापरायचा, म्हणजे प्लास्टिक किंवा इतर वस्तू त्या सेंद्रिय कचऱ्यामध्ये मोडल्या जाणार नाही आणि त्या चालणारही नाही, त्याचं व्यवस्थापन हे वेगळं करावं लागणार आहे. या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन या फोन इन लाईव्ह कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय घनकचरा व्यवस्थापन हा आजचा विषय आहे. आणि या विषयात आपण बोलत असताना एक फोन आला होता आपल्याला, त्यांनी आपल्याला नेमका सेंद्रिय कचरा कोणता हे विचारलं, म्हणजे प्लास्टिक वगैरे त्यांनी उल्लेख केला. तर आपण त्यांना पुन्हा एकदा सांगूया की नेमका सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन हे कसं करायचं. हे बघा, सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपली परिस्थिती काय आहे, म्हणजे आपण कुठे घरातल्या सेंद्रिय कचऱ्याबद्दल
विचार करतो आहे की आपण शेतातल्या सेंद्रिय कचऱ्याबद्दल विचार करतो आहे हे समजून घेऊन त्याच्या व्यवस्थापनाचं आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. घराघरामधनं सुद्धा आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन अतिशय सुटसुटीत आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि ह्याला डिसेंट्रलाइज मॅनेजमेंट म्हणतात, म्हणजे जिथे कचरा होतो तिथेच विकेंद्रित पद्धतीने कचऱ्याचं मॅनेजमेंट करणं. कारण मी मगाशी जसं सांगितलं तसं की आता सेंट्रलाइज्ड शहरांमध्ये गावांमध्ये जागाच उरलेली नाहीये की जिथे जाऊन तुम्ही सगळा कचरा एकत्रित घेऊन जाल आणि त्याचं कंपोस्टिंग कराल किंवा त्याच्यापासून तुम्ही एक मोठा कचऱ्याचा प्रकल्प निर्माण कराल. आणि म्हणून काळाची गरज आता अशी आहे की जिथे कचरा निघेल तिथे त्याचं व्यवस्थापन करणे आणि त्याच्यामधून तुम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज किंवा तंत्रज्ञान वापरू शकता. तुम्ही कंपोस्ट करू शकता, तुम्ही बायोगॅस करू शकता, तुम्ही त्याच्यापासून ब्रिकेट्स बनवू शकता किंवा कधीकधी तो शेतातला कचरा असेल तर तो जमीन झाकायला मल्चिंग म्हणून सुद्धा त्या कचऱ्याचा तुम्ही सुयोग्य वापर करू शकता. बरं, आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आपल्याकडे सेंद्रिय कचराही आहे माती पण आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करायचा तर हा सेंद्रिय जो कचरा आहे या कचऱ्याची आणि मातीची अशी सुंदरशी सांगड घालता येईल का? नक्कीच घालता येईल. आपली माती सध्या अतिशय सेंद्रिय कचऱ्याची त्या मातीला अतिशय निकट आहे. आपली माती सध्या जिवंत राहिलेली नाही आहे. त्या मातीमध्ये जो सेंद्रिय कर्ब म्हणून जो घटक आहे तो वर्षानुवर्षाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे म्हणा किंवा त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं न टाकल्या गेल्यामुळे म्हणा किंवा खूप जास्त क्लायमेट चेंज आणि हे सगळे प्रकार होत आहेत म्हणून म्हणा ही माती आपली एक तिचा जिवंतपणा घालवून बसलेली आहे. आणि इकडे शहरांमध्ये जर आपण विचार केला किंवा जिथे जिथे मनुष्यवस्ती आहे तिथे विचार केला तर हा सगळा कचरा हा इतस्तः आपण वाया घालवतो आहोत. त्याच्याऐवजी या कचऱ्याचं व्यवस्थापन करून कंपोस्ट करून आणि जर ते आपण मातीला एक खाद्य दिलं आणि ती माती जर जिवंत झाली तर त्या मातीला त्याची अतिशय निकड आहे. आणि ते करणं आता दुरापास्त आहे, हे करावंच. हा जो शेतीतला आणि शहरातला सेंद्रिय कचरा जो आहे हा शक्यतोवर आपण जेवढा मातीशी संबंधित आणू शकू त्याची सांगड घालू शकू तेवढं आपल्याला म्हणजे कदाचित त्याच्यापासून आपल्याला खूप फायदे होणार आहेत. म्हणजे नक्कीच मातीची गुणवत्ता जर वाढवायची असेल तर सेंद्रिय कचरा आणि माती याची सुंदरशी सांगड ही घातली जाऊ शकते आणि ती घालावी. आता सेंद्रिय जो कचरा आहे तर त्यातल्या कुठला असा कचरा आहे की जो कंपोस्टसाठी उपयोगाला येऊ शकतो? सेंद्रिय कचऱ्यामधला जो आपल्या शेती व्यवस्थापनेमधनं किंवा शेती सिस्टीममधनं ज्याला आपण म्हणू निघणारा जो सगळा कचरा आहे म्हणजे पिकांचे अवशेष, टाकून दिलेले अन्न पदार्थ, टाकून दिलेले भाजीपाले, बरेचदा भाव नाही म्हणून आपण भरपूर प्रमाणामध्ये बांधावरती गोष्टी टाकून देतो, त्या टाकून द्यायच्याऐवजी त्याचं तुम्ही खत करा आणि ते खत वापरा. आणि डेफिनेटली वेगवेगळ्या ग्रामीण परिस्थितींमध्ये किंवा शहरांमध्ये सुद्धा निर्माल्य जे गणपतीच्या किंवा गौरीच्या वेळेला निघतं ते तुम्ही वापरू शकता. कोकण किंवा या भागांमध्ये विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नारळाची आपल्याला शेंड्या किंवा नारळाचे जे अवशेष मिळतात आपण ते स्क्रीनवरही बघू शकतो आहोत की नारळाचे अवशेष म्हणतात निर्माल्य. या सगळ्या गोष्टींचं तुम्ही आपल्याला शेतीला जे काही आपल्याला मातीला खायला द्यायचं आहे कंपोस्टिंग माध्यमातून सगळ्या गोष्टींचा आपण योग्य विचार करून त्याचं कंपोस्ट करून हे टाकू शकतो. म्हणजे एकूण असं म्हणता येईल की मातीचं हे अन्नद्रव्य यातनं मिळणारं आहे यातून, काय वाटतं? नक्कीच मातीला जो जिवंतपणा येतो तो सेंद्रिय कर्बामुळे येतो आणि ह्युमसमुळे येतो. आणि हे सेंद्रिय कर्ब आणि ह्युमस हे कंपोस्टमधनंच आपण मातीला देऊ शकतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही दिलेले अन्न पदार्थ जमिनीमध्ये धरून ठेवण्याचं जे काम आहे हे कंपोस्टच मातीमधनं करत असतं. आणि त्यामुळे कंपोस्टमध्ये मातीमध्ये कंपोस्ट हा एक अविभाज्य भाग असावा. नक्कीच आपल्या मातीची गुणवत्ता वाढवायची असेल, मातीला नवजीवन द्यायचं असेल, तिला प्रफुल्लित करायचं असेल तर आपल्याच इथे असणारा सेंद्रिय कचरा हा किती उपयोगाचा आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. या नोटवर या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा
सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत आहे. शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय घनकचरा व्यवस्थापन हा आहे आपला आजचा विषय. आणि आता एक फोन येतोय, अशोक अजणकर यांचा फोन येतोय अमरावतीवरून. हॅलो. हॅलो. हा बोला. तुरीचं आणि जे निघते पीक आणि जे पराठीचं पीक निघते त्याचं कंपोस्ट करण्यासाठी त्याचं व्यवस्थापन कसं करायचं? सो तुरीच्या याला आपण तुराट्या म्हणतो, कापसाच्या याला आपण पराठ्या म्हणतो. आणि साधारण एकरी जर बघितलं तर हे पिकांचे अवशेष 2.5 ते 3 टनापर्यंत मिळतात. तुम्हाला शक्य असेल तर हे तुम्ही श्रेडर मशीनमधनं बारीक करून घ्या, त्याच्यामध्ये थोडं शेणाचा काला मिसळा आणि त्याच्यावरती कंपोस्ट जीवाणू मिळतात, लवकर कुजवून विघटन घडवून आणणारे जीवाणू असतात, ते जर तुम्ही टाकू शकलात. स्पेशली त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा नावाची एक बुरशी असते, ती जर टाकू शकलात आणि त्याला जोड म्हणून एक मिनरल पावडर मिळते की ज्याच्यात स्फुरत जास्त असतं, त्याला रॉक फॉस्फेट म्हणतात. सो अशा गोष्टी टाकून जर तुम्ही हे ढीग लावून आणि हे ढीग जर तुम्ही सावलीमध्ये लावू शकलात आणि हे ढीग मधनं तुम्ही त्याला वर खाली करू शकलात आणि पाणी मारू शकलात. कुठलंही कंपोस्टिंग जर असेल तर ते 60 ते 70% आर्द्रतेच्या सान्निध्यात खूप चांगल्या पद्धतीने घडून येतं आणि जीवाणूंच्या साह्यानेच हे विघटन चांगलं होतं. तर या पद्धतीने जर तुम्ही ह्या खताचे ढीग लावलेत, कंपोस्टचे या पराठ्यांचे ढीग लावलेत, तर नक्कीच तुम्हाला एक 45 ते 60 दिवसामध्ये चांगल्या कंपोस्टची निर्मिती करता येते. आता आपल्यासोबत फोनवर उमा पानसे आहेत, सामाजिक कार्यकर्त्या, पुण्यावरून ते आपल्याशी बोलतात. गेली 20 ते 25 वर्ष त्या या कार्यात आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. या सगळ्या आपण ऐकता आहात हा कार्यक्रम, यामध्ये जाणीव जागृती होणं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कचरा हा मी केला तर मी उचलणं ही माझी समस्या आहे हे कळणं महत्वाचं आहे. तर या जाणीव जागृतीविषयी आपण काय सांगाल? कचरा व्यवस्थापनामध्ये आपण विविध स्तरांवरती आणि घटकांबरोबर जाणीव जागृती करणं गरजेचं असतं. आता ग्रामीण भागाबद्दल आपण जेव्हा बोलतोय तेव्हा तिथे काम करताना 4 घटकांचा प्रामुख्याने विचार करूयात आपण. एक तर असतं स्थानिक शासन म्हणजेच ग्रामपंचायत, दुसरे रहिवासी आहेत, तिसरे असतात ते म्हणजे सगळ्या प्रकारचे व्यवसाय जे गावात चालू असतात म्हणजे दुकानं असतील, खानावळी असतील, रिसॉर्ट्स असतात, देवळं असतात, कंपन्या असतात वगैरे वगैरे. आणि याचबरोबर चौथा महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे कचरा वेचक किंवा गावांमधनं जनरली भंगारवाला येत जातो. तो ह्या लोकांबरोबर आपल्याला ह्या सगळ्या घटकांबरोबर आपल्याला अवेअरनेस करणं गरजेचं असतं. आता इथे अवेअरनेस करायचा म्हटला तर खरं तर कोणालाही शिकवायला जाऊ नये ना, कारण जाणीव जागृती हे शब्दच मुळी काय करायचं हे आपल्याला सांगतायत. तर अर्थात जाणीव जागृती जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा काही मूलभूत संकल्पना स्पष्ट कराव्याच लागतात. म्हणजे कचरा म्हणजे काय किंवा त्याचे प्रकार कोणते आहेत, म्हणजे याबद्दल जेव्हा आम्ही सत्र किंवा मीटिंग घेतो ग्रामीण भागामध्ये तेव्हा सोपी उदाहरणं दिली की त्यांच्याकडूनच आम्हाला एक एक प्रकार पुढे येत जातो. असंच एक म्हणजे एक उदाहरण साधारणपणे घ्यायचं तर कपड्याचं उदाहरण एक घेऊयात की जुना झालेला ड्रेस किंवा साडी घरात वापरायला सुरुवात होते, मग त्याची फडकी किंवा गोधड्या बनतात, मग पोछा होतो, मग शेवटी काहीतरी खराब पुसून तो फेकून देणे इतवर त्या कापडाचा प्रवास होत असतो आणि मग त्याला कचरा असा मान मिळतो फायनली, है ना. तर हे सगळं त्यांच्याशी बोलताना आम्ही त्यातून रियूज, रिसायकल, रिजेक्ट या संकल्पनांचाही ह्याची पण मांडणी करत जातो हळूहळू. बर. आणि संकल्पनांबरोबरच काही तांत्रिक बाबींवर पण प्रशिक्षण द्यावं लागतं. जसं ओल्या कचऱ्याचं खत करणं ही सोपी पद्धत असली तरी सुद्धा शास्त्रीय प्रक्रिया ह्याच्याबद्दल त्यांना सातत्याने ट्रेनिंग द्यावं लागतं आणि तेही प्रत्येकाला समजेल अशा भाषेमध्ये ते ट्रेनिंग दिल्या जातं. म्हणजे जाणीव जागृती होण्यापूर्वी तुमचा स्वतःचाही काही अभ्यास नक्कीच असेल, नाही का? हो डेफिनेटली, कारण नुसती धोरणं असून उपयोग नसतो किंवा सरकार, कारण धोरणांमध्ये पण बऱ्यापैकी सरकारची धोरणं पण खूप चांगल्या प्रकारची आहेत किंवा आता आपण बोलत होतो तसं
2016 सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कायदा आला तेव्हा ग्रामपंचायतींबरोबर पण कचऱ्यासंदर्भातमध्ये त्यांनी काय करायचंय हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे, पण मुळातच हे का करायचं ह्याबद्दल पण त्यांच्याकडे स्पष्टता नसते. सो आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात करतो तेव्हा त्या भागात त्या ज्यांच्याबरोबर काम करायचंय त्यांची पार्श्वभूमी समजून घेणं, हे सामाजिक असेल, व्यावसायिक असेल, आर्थिक असेल आणि प्रामुख्याने भौगोलिक आहे, स्थानिक परिस्थिती आहे आणि त्यांच्या आजच्या गरजा काय आहेत हे सगळं समजून घेणं महत्त्वाचं असतं. तसंच तिथल्या कचऱ्याची, सार्वजनिक कचरा व्यवस्थापनाची सद्यस्थिती काय आहे, नियोजन त्यांनी काही केलेलं आहे का ह्याविषयी पण माहिती आम्ही करून घेतो. पण अवेअरनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचे कचऱ्याविषयी विचार काय आहेत, समजुती काय आहेत, त्यांच्या सवयी काय आहेत, इतकंच नाही तर सामाजिक प्रेशर्स ह्या सगळ्यामध्ये त्यांचा म्हणजे तिथे काही आहेत का या सगळ्याचाही अभ्यास व्हायला लागतो आणि त्यानुसारच मग कचरा व्यवस्थापनासाठी एक पोषक मानसिकता आणि दृष्टिकोन घडवण्याकडे आमची वाटचाल सुरू होते. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला थोडक्यात आपण सांगावा की जनतेचा सकारात्मक दृष्टिकोन याकडे आहे का, सहभाग तितका आहे का आणि त्यांना येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत की त्या अडचणी सोडवल्या तर हा प्रश्नही सुटेल. आपण बोलतोय तसा अभ्यासपूर्ण आपण सगळ्या घटकांबरोबर जर वेळ देऊन काम केलं तर डेफिनेटली आम्हाला अनेक अनेक ठिकाणी हा खूप जास्त सकारात्मक प्रतिसाद दिसत असतो. आम्ही सातत्याने गावकऱ्यांबरोबर किंवा स्टेकहोल्डर्सबरोबर ह्याविषयी चर्चा करत असतो, त्यांची विचारांची आयडियाजची देवाणघेवाण चालू असते आणि याच्यातनंच आमचं एक नातं बनत जातं. आणि साधारणपणे अशा प्रकल्पातून आपण बघितलं की महिलांचा सहभाग जास्त असतो, पण आम्हाला गावामध्ये पुरुषांकडूनही सहकार्य चांगलं मिळालंय. म्हणजे उदाहरणच द्यायचं तर एक गणेशोत्सवामध्ये निर्माण होणारे निर्माल्य, नदी ओढ्यात विसर्जन होण्याने जो काही जे काही प्रदूषण होतं याच्याबद्दल जेव्हा आम्ही गणेश मंडळांशी बोललो तेव्हा त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन गावकऱ्यांचा आम्हाला अतिशय सुंदर प्रतिसाद दिलेला आहे. बर, पण ह्या सगळ्यामध्ये काय होतं की एका बाजूला म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची तर वर्ष दोन वर्षात होणारं हे काम संपेल असं हे नाहीये, कारण सातत्य या कामाचं राखणं गरजेचं आहे आणि ही सवय जी आहे ती प्रत्येकाला होणं गरजेचं आहे, नाही का? तर आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात, आपले खूप मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. आपण आता ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडेच वळूया की नेमकं त्या ठिकाणी व्यवस्थापन हे कसं करायचं आपण स्लाईडच्या माध्यमातून पण आपण त्यांना दाखवू शकतो की घनकचरा व्यवस्थापन ग्रामीण भागात ग्रामपंचायतीनं कसं करावं. ग्रामपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापनामध्ये खरं म्हणजे ग्रामपंचायतीचे दोन भाग असतात, एक गावठण असतं आणि एक शेती असते. गावठणामध्ये एक विशिष्ट पद्धतीचा कचरा निघत असतो, तो जास्त हा घरगुती कचरा असतो आणि कधी कधी गोठे किंवा शेळ्या मेंढ्या जर आजूबाजूला असतील किंवा कोंबड्या आणि त्यांची विष्ठा जर आजूबाजूला असेल सो त्याचा विचार आपण एका पद्धतीने करू शकतो. पण शेती संस्था जर त्या ग्रामपंचायतली असते त्याचा पण आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो आणि या दोघांची सांगड घालून एक मोठा मध्यवर्ती प्रकल्प पण आपण लावू शकतो. पण शेती मधला निघणारा जो कचरा आहे तो शेतीतल्या शेतीमध्ये चांगले कंपोस्टिंगचे ढीग लावून त्याच्यामध्ये शेण आणि मलमूत्र मिसळून खूप चांगल्या पद्धतीने कंपोस्ट हे तिथल्या तिथे व्हावं हे व्यवस्थापन योग्य ठरतं. पण घरगुती जर कचरा असेल तर आम्ही एक एक इनोव्हेटिव्ह म्हणू एक नाविन्यपूर्ण असा आमचा एक कंपोस्टर प्लांटर म्हणून आम्ही एक डेव्हलप केलेला आहे. हा 200 लिटरचा जो ड्रम आहे हा आपण घरामध्ये आपल्या परसदारामध्ये किंवा आपण समोर गच्चीवर आजूबाजूला कुठेही ठेवू शकतो आणि या कंपोस्टर प्लांटरमध्ये आम्ही काही थर दिलेले आहेत आणि या थरांमध्ये तुमचं चित्रही बघू शकतो आहोत लॅपटॉपवर की या ठिकाणी थर जे तुम्ही दिले जे सांगता आहात ते या ठिकाणी दिसतं. वेगळ्या वेगळ्या स्लाईड्सच्या माध्यमातून आपण हे शेतकरी बांधवांना समजून सांगूया. हो, तर या कंपोस्टर हा 200 लिटरचा जो ड्रम आहे याच्यामध्ये आम्ही
विशिष्ट थर दिले आहेत. सगळ्यात खाली आम्ही हळू कुजणारे जे नारळाच्या शेंड्या वगैरे असे पदार्थ टाकलेत आणि त्याच्यावरती आम्ही भरपूर एक 1.5 ते 2 फुटाचा शेणखताचा थर टाकलाय जो ग्रामीण भागामध्ये अगदी विशिष्ट म्हणजे मिळतोच. आणि मग त्या थरांमध्ये आम्ही आमचे जीवाणू आणि रोजचा 1 किलो ते 2 किलो पर्यंतचा कचरा त्याच्यामध्ये व्यवस्थित मिसळून. आपल्याकडे जीवाणूंची ही स्लाइड आहे, आपण ती दाखवूया शेतकऱ्यांना. तर हा एक पद्धत आहे. तर हे घरगुती कचरा व्यवस्थापनासाठी, पण शेतीतल्या कचरा व्यवस्थापनासाठी आपल्याला प्रचलित पद्धती या माहितीच आहे. नाडेप कंपोस्ट आहे, टाक्यांमधनं केलेलं कंपोस्ट आहे, ढीक पद्धतीचं कंपोस्ट आहे. सो हे सगळे प्रकार जे आहेत हे वेगवेगळ्या कंपोस्टिंगचे प्रकार तुमच्याकडे जसं तुम्हाला तुम्हाला म्हणजे तुमच्या खिशाला परवडेल या पद्धतीने तुम्ही करू शकाल. म्हणजे प्रत्येकाने टाकी बांधलीच पाहिजे अशी नाहीये. बरेचदा नाडेप वगैरे या गोष्टींच्या टाक्या बांधायलाही 6 ते 7 हजार रुपये खर्च येतो. त्याची वाट बघण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही साध्या पद्धतीने एका झाडाच्या सावलीखाली ढीक पद्धतीने सुद्धा कंपोस्ट हे चांगल्या पद्धतीने घडवून आणू शकता. नक्कीच. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकूणच जास्तीत जास्त शेतकरी, ग्रामस्थ किंवा प्रत्येक व्यक्तीनं सहभाग व्हावा ही आपली प्रत्येकाची इच्छा असतेच, पण त्यांनाही काही अडचणी येत असतील नाही का? तर त्यांना येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत आणि त्यांना निर्माण होणारे प्रश्न कोणते आहेत आणि त्यावर उत्तर काय आहे? सगळ्यात पहिली अडचण म्हणजे की हे असं सोप्या पद्धतीने होऊ शकतं हे माहितीच नसतं. अच्छा. तर ते माहिती करून देण्यासाठीच जे काही एखादं म्हणजे एखादा प्रशिक्षक किंवा असा जर त्यांना अवेलेबल होऊ शकला तर ते नक्कीच या गोष्टी अगदी मनापासून करतील. दुसरी गोष्ट आजकाल जे लक्षात येत आहे की एक राहायचं ठिकाण एकीकडे आणि शेती दुसरीकडे, आणि त्यामुळे शेतकऱ्याचा शेतीवरचा जो काळ आहे हा थोडा कमी कमी होत चाललेला आहे. पण तरी सुद्धा जर शेती शेतकऱ्यांनी ठरवलं की आपल्याला माती जिवंत करायची आणि कंपोस्ट करायचंच आहे तर त्याला कधी कधी ही अडचण येते की पाणी नाहीये. कंपोस्ट करायचं म्हणजे पाणी सुद्धा लागतं, मग हे पाणी कुठनं उपलब्ध करून द्यायचं? तर जर ते गावाजवळ असेल किंवा तुमच्या घराजवळ असेल तर आम्ही म्हणतो की सांडपाणी सुद्धा तुम्ही कंपोस्टिंगसाठी वापरा. त्याच्यामध्ये थोडंसं साबणाचं वगैरे प्रदूषण असतं, पण ते कंपोस्टिंगमध्ये काही जीवाणू जर योग्य पद्धतीने वापरले तर ती प्रदूषकं सुद्धा त्याच्यामध्ये आपण विघटन घडवू शकतो. या विषयावर आणखीन बोलूया. या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत आहे. शेतीसाठी उपयुक्त घनकचरा, सेंद्रिय घनकचरा व्यवस्थापन हा आहे आपला आजचा विषय आणि आपल्यासोबत आहे मंजुश्री तडवळकर. सगळ्यात महत्वाचा हा जो सेंद्रिय पदार्थांचा जो कचरा आहे, सेंद्रिय कचरा खतात रूपांतर करताना त्याचं नियोजन महत्वाचं आहे, तर ते कसं काय करायचं? नियोजन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपल्याकडे कचरा कुठल्या प्रकारचा आहे. म्हणजे शहरात राहणाऱ्या जर आपल्या हाऊसिंग सोसायट्या असतील किंवा आजकाल खेड्याला लागून सुद्धा खूप मोठ्या मोठ्या हाऊसिंग सोसायट्या बनलेल्या आहेत, सो तो कचरा कुठल्या प्रकारचा आहे? तो घरगुती सेंद्रिय कचरा आहे की तो शेतातील सेंद्रिय कचरा आहे? त्या दोन्ही कचऱ्याचे जे काही आम्ही कॅरेक्टर्स म्हणतो हे वेगवेगळे आहेत. याच्यामध्ये जास्त अन्न आहे शहरी कचऱ्यामध्ये, शहरी शेण्य, आणि याच्यामध्ये जास्त हळू कुजणारा कचरा आहे. सो त्या पद्धतीने आपल्याला नियोजन करावं लागतं. शहरी कचरा, शहरी सेंद्रिय कचरा असेल तर शक्यतो टाक्यांमधनच कुजवावा, कारण तो कचरा कुजताना नेमक्या तिथे उंदीर घुशी लागण्याचा प्रादुर्भाव होतो, आणि ते सगळं टाळायचं असेल तर तो टाक्यांमधनं कुजवावा. पण आपला सेंद्रिय जो शेतीतला कचरा आहे तो सोप्या पद्धतीने तुम्ही जमिनीवरती एखादी ताडपत्री अंथरून जर त्याच्यावरती ढीग लावून एकावर एक हळू कुजणारे पदार्थ, त्याच्यावर शेणाचं थर आणि त्याच्यामध्ये काही जीवाणू असं टाकत टाकत सोप्या पद्धतीने ढीग लावून जर हे कंपोस्ट करू शकलात तर त्याच्यामध्ये नियोजन काय लागतं? तर जागा लागेल, पाणी लागेल, मनुष्यबळ लागेल. ते कचऱ्याचे ढीग जे आपण रचू त्याच्यामध्ये आपल्याला हवा खेळती ठेवायला लागेल, त्याच्यासाठी आर्द्रता लागेल. सो ह्या गोष्टींसाठी मनुष्यबळ जे लागेल ते सगळं खताचे ढीग वर खाली करणं, ह्याची जी सायकल असते ती समजून घ्यावी लागेल. सो हे सगळं नियोजन करत असताना आणखीन एका गोष्टीचं आपल्याला भान ठेवावं लागतं की किती कचरा आणि किती जागा. कमी जागेमध्ये जास्त कचरा टाकला तर नक्कीच विघटन हे नीट होत नाही, तिथे प्राणवायू
कमी पुरतो आणि कमी प्राणवायूमध्ये जर आपण काम करत असू तर नक्कीच तिथे घाण वास येणं आणि हे सगळे प्रादुर्भाव होतात. सो जागेचं नियोजन हे कचरा व्यवस्थापनासाठी अतिशय महत्वाचं असतं. तर जागेचं व्यवस्थापन आपण म्हणतात तर मग जागा साधारणतः किती लागते? साधारण आपण जर फक्त आता आपण कचऱ्याचे वेगवेगळे प्रकार समजून घेऊन बोलूयात. जर आपला शहरी सेंद्रिय कचरा असेल जो घराघरातनं जास्त करून स्वयंपाकघरांमधनं किचन वेजेला म्हणतो तसा असेल तर आपल्याला साधारण एक 10 किलो कचऱ्यामागे 15 स्क्वेअर फूट जागा ही लागते. पण तीच आपण जर शेतातला कचरा म्हणत असू जो हळू कुचतो किंवा ज्याच्याबरोबर शेणाचं आणि मलमूत्राचं त्याच्यामध्ये मिश्रण असतं तर हा कचरा साधारण 30 स्क्वेअर फुटामध्ये आपण 500 किलो पर्यंतचा कचरा हा अगदी आरामात कुजवू शकतो. हे कंपोस्ट जे आहे ते कमी वेळेमध्ये होऊ शकतं का? कंपोस्ट नक्कीच कमी वेळेमध्ये होऊ शकतं. हे बोलत असताना मी नेहमी आपल्या पचन संस्थेचं उदाहरण देते. हो. की आपण जेव्हा खातो तेव्हा आपण पहिल्यांदा चावतो. आपण स्क्रीनवरही दाखवू शकतो की कंपोस्ट कमी वेळेत सोप्या पद्धतीने होऊ शकतं का? हा. तर आपण हा कचरा जर श्रेडिंग करून मशीनद्वारे बारीक केला म्हणजे आपण चावण्याची प्रक्रिया केली तो आपण त्याच्यामध्ये जर आपण चांगले जीवाणू टाकले म्हणजे आपण त्याच्यामध्ये चांगले आपल्या पोटामध्ये जसे चांगले जीवाणू असतात तसे चांगले जीवाणू टाकले. सो ह्या गोष्टी जर आपण कंपोस्टिंग घडवून आणत असताना सुद्धा केल्या तर हे अगदी सोप्या पद्धतीने आणि लवकर घडवून आणू शकतो. सो आम्ही नेहमी म्हणतो आणि कचऱ्याचा प्रकार काय लवकर कुजणारा आणि हळू कुजणारा हा प्रकार समजून घ्या आणि हे ठरवा की आपल्याला 40 दिवसात कंपोस्ट घडवायचा आहे मग आपण मशीनची जोड देऊ किंवा आपण जास्त मनुष्यबळाची जोड देऊ आपण योग्य त्याच्यामध्ये जीवाणू वापरू आपण कचऱ्याच्या प्रकाराप्रमाणे जीवाणू वापरू. मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की फक्त आपण सेंद्रिय कचरा म्हणजे फक्त शेतातला कचरा हा विचार करतोय तर तसं नाहीये. खाटीक कान्यातल्या कचऱ्याचं काय करायचं? हो आणि एक सगळ्यात महत्वाचं आहे की जीवाणू कल्चरची आपल्याकडे स्लाईड पण आहे ती पण आपण दाखवू. खाटीक कान्यातला कचरा त्याचं नेमकं काय करायचं? सो हा खाटीक कान्यातला कचरा जो असतो त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हाडं सापडतील मांसल भाग असेल कधीतरी रक्त असतं आणि जर कोंबड्या असतील तर त्यांची पिसं असतील हे सगळे प्रकार असतात आणि हे सगळं विघटन हे जीवाणूंच्या माध्यमातून आपण घडवून आणू शकतो. पण तिथे काम करत असताना आपल्या कंपोस्टिंग प्रोसेसचा त्रास हा इतरत्र होऊ नये तिथे घाण वास येऊ नये त्याच्यामधनं निघणारं जे एक विघटनाच्या वेळेला जवळजवळ खूप प्रमाणात पाणी निघतं त्या पाण्याला लिचेट असं म्हणतात. तो लिचेट म्हणजे एक फार डोकेदुखीचा प्रकार असतो त्या लिचेटचं आपल्याला चांगलं व्यवस्थापन करावं लागतं. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं कंपोस्टिंगमध्ये जर आपण विचार केला आणि त्याचं त्या टाक्यांचं प्लॅनिंग ते शोषून घेण्यासाठी योग्य माध्यम त्या टाक्यांमध्ये टाकणं हे जर सगळं केलं आणि ह्याच्या सगळ्या मागची जी एक टेक्नॉलॉजी म्हणू तंत्रज्ञान म्हणू ही सोपी आहे पण ती शिकून घेतली तर अगदी रक्तापासून ते हाडामासांपासून ते पिसांपासून ते शेणापर्यंत शेतीशी निगडीत जेवढा कचरा आपल्याला सेंद्रिय पद्धतीचा निघतो हा विघटन त्याचं विघटन आपण घडवून आणू शकतो. आता आपण जो म्हणताय की सेंद्रिय खत कंपोस्टिंगसाठी जेव्हा आपण करतो तर गांडूळ खत प्रक्रिया ही तितकीच महत्वाची आहे तर ती नेमकी कशी केली जाते? कंपोस्टिंग प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण गांडूळ वाढवतो तर त्या गांडूळांना एक विशिष्ट वातावरण लागतं. कधी कधी कंपोस्ट प्रक्रियामध्ये आपण ढीग पद्धतीने कंपोस्ट करतो तेव्हा लक्षात येईल की तिथलं तापमान खूप वाढून जातं 60 ते 70 डिग्री पर्यंत त्या ढिगाचं तापमान हे वाढू शकतं पण हे तापमान गांडूळांना सहन नाही होऊ शकत. त्याच्यामुळे गांडूळ खताचे जेव्हा आपण ढीग लावतो तेव्हा आपण ते खूप उंच करत नाही ते आपण 1.5 ते 2 फुटापर्यंतच ठेवतो आणि त्या गांडूळांना एक ज्याला आम्ही थर्मोफिलिक म्हणजे उष्णताप्रिय अशी जी फेज असते ती त्याच्यामध्ये आम्ही टाळतो आणि त्याच्यामध्ये गांडूळ थोडीशी ही त्यांना थोडे लाड करावे लागतात गांडूळांची त्यांना थोडस शेण आणि याची जर जोड दिली आपला जो काही सेंद्रिय कचरा आहे त्या सेंद्रिय कचऱ्यामध्ये जर थोडी शेणाची जोड दिली तर गांडूळ तिथे लगेच रुळतात आणि मग त्यांची प्रक्रिया जी होते ती वरच्या स्तरावर होते. गांडूळ ही जी आजकालच्या ज्या गांडूळांच्या जाती वापरल्या जातात त्या वरच्या स्तरावरील गांडूळांच्या म्हणजे त्यांना हवं ते आपण दिलं गांडूळांना तर त्यांची संख्या त्या ठिकाणी वाढते. आता आपल्याला एक फोन येतोय. वसंतराव देशमुख हिंगोलीहून बोलतायत. नमस्कार. हॅलो.
हा विचार आपला प्रश्न. हॅलो हॅलो हा आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार. हा मॅडम माझा प्रश्न आहे की कंबाईन हार्वेस्टरनं ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो त्याच्यानंतर सोयाबीन तूर वगैरे तर त्याच्या जर आपण वेस्ट डिकंपोजर गाजियाबादचं वापरलं तर त्या जमिनीमध्ये काय फरक पडेल का? वेस्ट डिकंपोजर हे जीवाणूच आहेत सर, त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की ते वेस्ट डिकंपोजर जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा एक प्रमाण तुम्हाला कळलं पाहिजे की किती कचऱ्यामागे तुम्ही किती वेस्ट डिकंपोजर वापरणार आहात. आणि वेस्ट डिकंपोजर बरोबर त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे की त्याचं तुम्हाला एक्सटेन्शन करायचं, म्हणजे ते वेस्ट डिकंपोजर वाढवून त्याचं थोडंसं सबलीकरण करून मग ते तुम्हाला त्या खताच्या ढिगांमध्ये वापरायचं आहे. तर ती प्रक्रिया वेस्ट डिकंपोजरची नीट समजून घेऊन तुम्ही केलं तर नक्कीच त्याच्यापासून खत हे चांगल्या पद्धतीनेच तुम्हाला मिळेल. पण त्याच्याऐवजी तुम्ही जर पंजाबराव कृषी विद्यापीठाची किंवा अशी चांगली जीवाणू कल्चर्स आणून वापरलीत तरी तुम्हाला त्याच ताकदीचं सेंद्रिय खत नक्कीच तयार करता येणार आहे. आणि कंबाईन हार्वेस्टरमधनं निघणारा जो काही पिकांचे अवशेष तुम्हाला मिळणार आहेत ते बारीक होऊनच येतात, त्यामुळे कंपोस्ट हे लवकरच तुम्हाला मिळेल. जीवाणू कल्चरची भूमिका यामध्ये फार महत्वाची, नाही का? मंडळी या ठिकाणी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत आहे. मंडळी, शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय घनकचरा व्यवस्थापन याविषयी आज आपण मंजुश्री तळवळकर यांच्याशी बोलतो आहोत. आपण बघतो की गावामध्ये परसदाराला उकेरडा असतो. काय सांगाल याविषयी? मी तर म्हणेन की ती खूप चांगली पद्धत आहे, ती पारंपरिक पद्धत आहे. त्या उकिरड्याला काही शेणखाई म्हणतात, काही भागात त्याला उकिंडा म्हणतात. आणि तो असावा, त्याचं फक्त व्यवस्थापन नीट व्हावं, त्याची मॅनेजमेंट नीट व्हावी. कारण तो जो असतो त्याच्यामध्ये एक अगदी हमखास लक्षात घ्यावं की त्याच्यात आजकाल तो घराला लागून जर असेल तर त्याच्यातही खूप प्लास्टिक आणि इतर गोष्टी टाकण्याची, म्हणजे तो आहे तो कचऱ्याचा एक ढीग आहे म्हणून त्याच्यावरती काही टाकून देणं हे नक्कीच टाळावं. आणि तो जो उकिरडा आहे त्याच्यामध्ये तुमची घरातील सेंद्रिय कचरा किंवा तुमच्या घरा शेजारच्या गोठ्यातील शेण मलमूत्र हे जातं आणि ते वर्षानुवर्ष त्या उकिरड्यावरती जाऊन पडत असतं. आणि वर्षातनं एकदा तो उकिरडा उपसला जातो आणि त्याच्यातलं खत हे शेतामध्ये टाकण्याचं युजली मे किंवा जूनमध्ये त्याच्यातनं उपसलेलं खत हे शेतामध्ये टाकण्याची प्रथा आहे. पण त्याच्यावरही आम्ही काही अभ्यास केलेला आहे आणि लक्षात हे आलंय की शेतकरी बांधवांनी पण कदाचित याचं निरीक्षण केलं असेल की उकिरड्यातलं खत टाकलं की एक 8 ते 15 दिवसामध्ये खूप तणं शेतामध्ये उगवलेली दिसतात. म्हणजे ही तणं त्या उकिरड्यातल्या खतामधनच गेलेली आहे हे निश्चित. मग खत उकिरड्यातलं खत काढून डायरेक्ट मातीमध्ये टाकायच्या ऐवजी त्याचा एक 8-10 दिवस ढीग लावून ठेवला, त्याच्यात थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवलं आणि त्याच्यामध्ये जी तणं उगवून येतात ती उपटून टाकून दिली आणि हा उकिरड्यातल्या खतामध्ये बरेचदा अपायकारक जीवाणू ज्याच्यामुळे मर रोग होतो आहे, मूळ कूज होते आहे, असे पण जीवाणू आणि सूत्रकृमी किंवा ज्याला आपण हुमणी म्हणतो असे अशा टाईपचे कीडे हे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सो हे सुद्धा जर आपण तो ढीग लावून ठेवण्याच्या प्रोसेसमध्ये जर आपण काही चांगल्या बुरशा त्याच्यामध्ये टाकल्या, उदाहरणार्थ बिव्हेरिया, व्हर्टिसेलियम, मेटारायझियम, पॅसिलोमायसिस, नोम्युरिया, हे सगळे आजकाल बायो कंट्रोल जैविक कंट्रोल करणारे चांगले चांगले एजंट्स आजकाल मिळायला लागलेले आहेत. सो हे त्याच वेळेला जर त्या उकिरड्यातनं उपसलेल्या खतामध्ये जर टाकलं आणि ते खत काही दिवस ठेवून ज्याला आम्ही क्युरिंग म्हणतो ते क्युरिंग करून मग एक शेतामध्ये टाकलं तर त्याच्यामधनं हे रोगकारक त्याच्यामधल्या ज्या काही घटक आहेत तेही निघून गेलेले असतात आणि तणही निघून गेलेली असतात आणि मग त्याचा उपयोग हा शेतकऱ्याला अतिशय सुयोग्य ठरतो असं आमचं निरीक्षण आहे. सेंद्रिय पदार्थांचं खतात रूपांतर होत असताना काय काळजी घ्यावी? मी म्हटलं तसं की खतात रूपांतर होत असताना काळजी ही घेतली पाहिजे की तिथनं घाण वास सुटू नये. कारण घाण वास सुटला की ताबडतोब आजूबाजूच्या असलेल्या इतर कीटकांना म्हणजे माशा त्यांना आमंत्रण असतं ते की या आम्ही इथे कुसतोय आणि आम्हाला आम्ही इन्व्हिटेशन देतोय तुम्हाला आणि मग ते जर आपल्या परिसरात आलं तर ते चुकीचं ठरतं. तर त्यामुळे तिथे कुठल्याही पद्धतीने घाण वास सुटू नये किंवा त्याच्यामधनं जो मी मगाशी म्हटलं द्रवरूप पदार्थ निघतो त्याला लिचेट म्हणतात
तो इतस्तः वाहून जाऊ नये, कारण तोच जो पदार्थ आहे तो मातीचं पाण्याचं प्रदूषण करू शकतो. सो या दोन गोष्टींची अतिशय जास्त काळजी घ्यावी. खत करताना त्याच्यामध्ये सतत हवा खेळती राहील, त्याच्यामध्ये योग्य आर्द्रता राहील याची काळजी घ्यावी. कारण मी जसं म्हटलं तसं, जरी त्याच्यात तुम्ही जीवाणू टाकले, त्याच्यात गांडुळं सोडली, तुम्ही म्हणजे साधं एरोबिक कंपोस्ट करा किंवा तुम्ही गांडूळ खत करा, ह्या ज्या प्रक्रियांमध्ये या छोट्या छोट्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केलात, घाणवास येऊ दिला नाहीत, घाणवास कशामुळे येतो आहे, ते पदार्थ आपण कुठल्या प्रमाणात वापरल्या पाहिजेत ह्याचा जर अभ्यास केलात, तर या छोट्या गोष्टी नक्कीच लक्षात घ्याव्या. कारण तुम्हाला एक छोटस उदाहरण देते की अंड कुजल्यावर जो घाणवास येतो त्याला त्याच्यातनं एक H2S नावाचा वायू निघत असतो. सो कचरा कुजताना पण तुम्ही बघा की एखाद्या कचऱ्याच्या ढिगापासच्या शेजारून तुम्ही जात आहे तर त्याच वायूचा वास तुम्हाला येत असतो. सो हे सगळं जेवढं कचऱ्याचा ढीग तुम्ही प्राणवायू म्हणजे हवेशीर ठेवू शकाल तेवढा हा प्रश्न तुम्हाला येणार नाही. कार्यक्रमाची वेळ आपली संपत आली आहे, तर जाता जाता थोडक्यात काय संदेश द्या? मी थोडक्यात हाच संदेश देईन की एकीकडे कचरा हा खूप मोठा राक्षस निर्माण झालेला आहे, एकीकडे आपली माती तिला जिवंत करण्याची मोठी आवश्यकता आहे, आणि त्यामुळे या दोन्हीची सांगड घालून आणि आपल्याला हा सेंद्रिय कचरा त्याचं कंपोस्ट करून जर ती माती जिवंत करता आली तर आपल्याला चांगलं अन्न मिळण्याची जी शाश्वत एक माध्यम आहे तेच कंपोस्ट हेच आहे. नक्कीच. आज आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मंडळी, आपल्या मातीला जिवंत करणं हे आपल्या हातात आहे. आपल्या घरातला, परिसरातला, अंगणातला, शेतातला सगळा कचरा एकत्रित करून त्याचं कंपोस्ट करा आणि ते शेतात पुन्हा अर्पण करा. आज या ठिकाणी थांबत आहोत, पण एक नजर पुढच्या गुरुवारच्या कार्यक्रमावर. कांदा लागवड तंत्रज्ञान आणि साठवणूक हा आपल्या पुढच्या गुरुवारचा विषय आहे. यात सहभागी होतील श्रीधर देसले, सहाय्यक प्राध्यापक उद्यानविद्या कृषी महाविद्यालय धुळे. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, आमचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी नाही पाहू शकलात आज, तर हरकत नाही, आपण यूट्यूब, फेसबुक आणि पोर्टलवर हा कार्यक्रम बघू शकतात. आणि आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या: निर्माता पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आज आपला इथे निरोप घेत आहोत आणि निरोपापूर्वी आमची वेबसाईट आपण ईमेल आयडीद्वारे आम्हाला संपर्क करू शकतात: krushidarshan@mumbai.gmail.com, krushivarta@mumbai.gmail.com. यूट्यूब, फेसबुक आणि वेब पोर्टलवर आमचा कार्यक्रम आपण अवश्य बघा. आज इथेच थांबत आहोत, पुन्हा आपली भेट पुढच्या गुरुवारी. नमस्कार.